शिंदे फडणवीस सरकारचा ऑगस्ट 2022 मध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला। यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9-9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। अशाच वातावरणात आता मंत्रिपदासाठी घोडेबाजार होत आहे का अशी शंका निर्माण झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचं सांगत एका आरोपीनं 6 आमदारांची फसवणूक केली आहे। नागपुरातील भाजपचे आमदार टेकचंद सावरकर विकास कुंभारे यांना काही दिवसापूर्वी फोन आला होता, ज्यामध्ये नीरज सिंह राठोड नामक व्यक्तीनं भाजप अध्यक्ष JP नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचं सांगत मोठ्या रकमेची मागणी केली होती। त्याचा 2 फोन आला, मी ते टाळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांनी माझ्याशी फोनवर बोलणं बंद केला। मी 1 रुपया दिला नाही, परंतु 1,00,000 रुपये त्याच्यातून कसे काढता येतील हा त्यांचा उद्देश होता। खरं म्हणजे हा लक्षात आला की हे कुठेतरी भापटा आहे, आणि म्हणून मी त्यानंतर त्याच्या काही पुन्हा 2-3 आल्यानंतर पुन्हा फोन आला नाही, मी पुन्हा फोन केला नाही। 11 फरवरीला नाशिक येथे महाराष्ट्र प्रदेशाची बैठक होती, आणि त्या बैठकीत असताना एक मला फोन आला, आणि त्या फोनमध्ये नड्डा साहब आपसे बात करने वाले है अशा प्रकारची चर्चा त्या फोनमधून माझ्याशी केली। त्याच्यानंतर 2 पुन्हा फोन आला, आणि पुन्हा नड्डा साहेब बिझी आहे, बाद में बात करेंगे अशा प्रकारची चर्चा झाली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या परिवारासह शिर्डीला गेलो। शिर्डीच्या दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावर पुन्हा फोन आला की नड्डा साहेब आपसे बात करने वाले है, आणि माझ्याशी नड्डा साहेब म्हणजे बोलत होते। त्यांनी सांगितलं की आपको महाराष्ट्र के कॅबिनेट में जगह मिलने वाली है, और आप ये बात किसी को मत बताइए, और कुछ इलेक्शन चालू है, कुछ गरीब उमेदवार है, उसको थोड़ी मदद करना पड़ेगा। असं म्हणून माझ्याशी त्या ठिकाणी नड्डा साहेब बोलले, आणि पुन्हा मग त्या व्यक्तीचा पुन्हा 2 फोन आला की आप कितना पैसा दे सकते हैं। तर मी जेव्हा पैशाची गोष्ट झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे, काहीतरी बनवाबंदी आहे, आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारे पैशाची कोणतीही चर्चा केली जात नाही। यातील 2-3 आमदारांनी या व्यक्तीला 1,00,000 रुपये दिल्याचं समजतंय, पण पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिला नाही। नागपूर पोलिसांनी त्याला गुजरात मधील मोरबी मधून मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलंय। नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे। पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहे। इस मैटर में एक क्राइम ब्रांच ने कारवाई की है। इस प्रकरण में कोई व्यक्ति जो है उसको फोन करके, जो लोग प्रतिनिधि थे, लोग प्रतिनिधि है, उनको कॉल करके किसी वरिष्ठ नेता का मैं PA बोल रहा हूँ, और उनके थ्रू उनको आमिष दिखा के पैसे की डिमांड कर रहा था। तो जो लोग प्रतिनिधि हैं नागपुर के, उनको भी ऐसा कॉल प्राप्त हुआ था, तो उन्होंने क्राइम ब्रांच को शिकायत की थी। तो जो नंबर से कॉल वगैरह आया था उनको क्राइम ब्रांच ने ट्रैक करके आरोपी को हिरासत में लिया है। तो उसकी अधिक जांच क्राइम ब्रांच कर रही कि इसमें और किसी को कॉल किया, कैसे पैसे लेता था, और इस विषय में अभी तहसील पुलिस स्टेशन में भी हमने गुना दाखिल किया है, इसमें तपास चल रहा है। आरोपी मोरबी गुजरात का रहने वाला है, तो उसको मतलब PA वगैरह नहीं है किसी का, वो बस बताओ नहीं कर रहा था, फेक PA से बता रहा था वो, जो वेरीफाई किया तो किसी को PA वगैरह ऐसा मिला नहीं, वो फेक बताओ नहीं कर रहा था इसमें। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV सोबतच। शेअर करा, सबस्क्राइब करा, आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।